Hi dear students, welcome again in my class. Friends, have you subscribed my channel? If not, tap the subscribe button and bell icon to get more video lectures immediately after published by me. Tell me, what's more useful? Video lectures or audio lectures? Video lectures! Exactly right. Video lectures mule आपल्या संकल्पना स्पष्ट होतात आणि अभ्यास पटकन लक्षात राहतो. व्हॉट्स मोर युजफुल या प्रश्नावरून मला एक जोक आठवला जो आपल्याला आजच्या विषयाकडे घेऊन जाईल. एकदा वर्गात शिक्षकाने प्रश्न विचारला, व्हॉट इज मोर युजफुल, सन ऑर मून, सूर्य की चंद्र? तेवढ्यात एकाने हात वर केला आणि पटकन उत्तर दिलं, चंद्र. शिक्षकाने विचारलं, चंद्र सूर्यापेक्षा जास्त उपयोगी म्हणतोस तो कसा? मुलगा म्हणाला, कारण चंद्र आपल्याला रात्री प्रकाश देतो जेव्हा अंधार असतो आणि सूर्य आपल्याला दिवसा प्रकाश देतो जेव्हा आपल्याला गरज नसते. दिवसा तर आपल्याला सगळं दिसतं. खरंच मित्रांनो, अंधारात पृथ्वीचं सौंदर्य वाढवणार हा चंद्र. रिअली इट इज व्हेरी ब्युटिफुल अँड द मोस्ट ब्युटिफुल इज मूनलिट नाईट. हॅव यू एन्जॉयड मूनलिट नाईट? चांदण्या रात्रीचा आनंद घेतलाय का तुम्ही कधी? डू यू वॉन्ट टू एन्जॉय नाऊ? देन कम ऑन, लेट्स लर्न अ पोएम, सिल्वर, रिटन बाय वॉल्टर डी ला मेयर. द थीम ऑर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द ब्युटी ऑफ द मूनलिट नाईट. द पोएट वॉन्ट्स द रीडर्स टू एन्जॉय मूनलिट नाईट. According to him, it is very delightful. It adds charming beauty to the nature and everything appears silvery in it. Friends, now I am standing in the moonlight. Such night is called moonlit night. The moon has painted each object on the earth with silver color. Mala ek gaanyacha music aikayla. Tumhala aikayla? अगदी बरोबर. हो, तुम्हालाही चंद्र किंवा चंद्राचं चांदणं यांच्या संबंधित जेवढी गाणी आठवतील त्यांच्या दोन दोन ओळी लिहून काढा, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोणत्याही भाषेतील. नाउ लेट्स स्टार्ट अ पोएम. स्लोली सायलेंटली नाउ द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वरी शून. द मून rises and walks slowly, silently, wearing her silver shoon. Shoon means shoes. Here the poet personifies the moon as a woman. He says, wherever she puts her feet, the things there become silvery. This way or that, as soon as she appears and looks at the fruit upon the trees, they start looking silvery. तुम्हाला गोल्डन टच मिडास राजाची गोष्ट आठवते का? तो ज्या वस्तूला स्पर्श करायचा ती सोन्याची व्हायची, आठवली ना? अगदी तसंच याला आपण सिल्वर टच म्हणूया. चंद्रप्रकाशात जे जे येत ते कवीला चंदेरी रुपेरी दिसत. नाउ लाईन नंबर 5 and 6. वन बाय वन द केसमेंट्स कॅच her beams beneath the silvery thatch. Here occurs a figure of speech, inversion. These lines are not in correct prose order. The correct prose order is, one by one her beams catch the casements beneath the silvery thatch. चंद्रकिरणांमुळे घराचे गवतापासून बनलेले छप्पर म्हणजे थॅच आणि त्या छपराखालील खिडक्या म्हणजे केसमेंट्स सुद्धा चंदेरी दिसत आहेत. Couched in his kennel like a log, with paws of silver sleeps the dog. From their shadowy coat, the white breast peep of doves in silver feathers sleep. The moonbeams have touched the animals and birds too. The dog is sleeping in his kennel, lying like a log, as if it is in the position of couching. Its only paws, paws manje panje, are looking silver because
दे आर आउटसाइड द केनल. केनल म्हणजे कुत्र्याचं घर. हा द डव्स आर स्लीपिंग इन द शॅडोई कोट. कोट म्हणजे कबुतराचं खुराड, कबुतराचं घर. देअर ब्रेस्ट अँड देअर फेदर्स लुक सिल्वरी बिकॉज ऑफ मूनबीम्स. इतकं सुंदर असतं चांदणं. पण आजकालच्या मुलांना चांदणं म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं. एकदा एक आजोबा रात्री आपल्या नातवाला म्हणाले, अरे बाळा बाहेर जाऊन बघ का चांदणं पडलंय. तर तो मुलगा टॉर्च घेऊन बाहेर गेला आणि शोधू लागला. त्याला वाटलं आजोबांची चांदणं नावाची एखादी वस्तूच पडली बाहेर. अ हार्वेस्ट माऊस गोज कॅम्परिंग बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय. इवन द हार्वेस्ट माऊस इज नॉट लेफ्ट बाय द पोएट. हार्वेस्ट माऊस मीन्स अ माऊस विच कम्स ऍट द टाइम ऑफ रिपिंग अँड गॅदरिंग द क्रॉप. अ हार्वेस्ट माऊस इज स्कॅम्परिंग. स्कॅम्परिंग म्हणजे बागडत बागडत धावणे. रन क्विकली बट लाइटली. व्हाईल स्कॅम्परिंग इट्स क्लॉज एज वेल एज आय लुक सिल्वरी. क्लॉज म्हणजे नखे असलेले पंजे, बरं का. हा उंदरावरून मला एक जोक आठवला. एकदा एका उंदराला एक हत्ती तंबाखू खाताना दिसला. उंदीर म्हणाला, हत्ती दादा हत्ती दादा, तंबाखूची नशा चांगली नसते. जग किती सुंदर आहे, चल माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला जगाचे सौंदर्य. तंबाखू फेकून हत्ती उंदरासोबत चालू लागला. पुढे त्यांना एक उंट गुटखा खाताना दिसतो. त्याला पाहून उंदीर म्हणतो, उंट भाऊ गुटख्याची नशा चांगली नाही. हा जग किती सुंदर आहे, चल माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला जगाचं सौंदर्य. गुटखा फेकून उंटही त्यांच्यासोबत चालू लागतो. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक सिंह सिगरेट ओढताना दिसतो. जंगलचा राजाच तो. उंदीर म्हणतो, महाराज सिगरेटची नशा बरी नव्हे, जग किती सुंदर आहे, माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला दाखवतो जगाचं सौंदर्य. सिंह सिगरेट बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानफडी 4-5 वेळा मारतो. ती आणि उंट म्हणतात, महाराज हो उंदराचं काय चुकलं, तो तर चांगलं सांगतोय ना. सिंह म्हणतो, अरे बाबांनो, मी याच्याबरोबर 4 वेळा फिरून आलोय, हा बेवडा दारू पिल्यावर ना असंच बोलतो. मित्रांनो, या दारू सिगरेट तंबाखू गुटखा यांच्या नशेने जग कधीच सुंदर दिसत नाही. जगातील खरं सौंदर्य पाहायचं असेल ना, तर ते वॉल्टर डी मेयर यांच्या या सिल्वर पोएम मध्ये पाहूया. चला तर पुढच्या वेळी शिकूया आणि जगातील सौंदर्य पाहूया. अँड मूवलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. द मूवलेस फिश शाईन इन द वॉटर ऑफ द स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे ओढा. द फिश द रीड्स नियर बाय द स्ट्रीम अँड द स्ट्रीम इट सेल्फ लुक सिल्वरी. रीड्स म्हणजे ओढ्याच्या काठावर जे हिरवं गवत दिसतंय बघा उंच उंच, त्याला आपण वेळू वेत किंवा लवाळे म्हणतो. हाऊ ब्युटिफुल द पोएम इज, डीड यू एन्जॉय इट. चला तर आता प्रश्नांची उत्तरं पाहूया. आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. एव्हरीथिंग अपियर्स सिल्वरी इन द पोएम बिकॉज ऑफ द सिल्वर मून लाईट. आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन. फ्रूट ट्रीज केसमेंट्स थॅच केनल डॉग कोट डव्स फिश रीड्स अँड द स्ट्रीम आर ऍट रेस्ट. आन्सर ऑफ द थर्ड क्वेश्चन. ओनली टू थिंग्स द मून अँड द हार्वेस्ट माऊस आर शोन मूव्हिंग इन द पोएम. नाऊ वील सी अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू टायटल ऑथर अँड द थीम ऑफ द पोएम. नाऊ राईम स्कीम. द पोएम हॅज 7 कपलेट्स. सो द राईम स्कीम इज ए ए बी बी सी सी डी डी ई ई एफ एफ जी जी. माय फेवरेट लाईन्स. हार्वेस्ट माऊस गोज कॅम्परिंग बाय
with silver claws and silver eye. I am impressed by the poet's way of looking at mouse. Generally, we are afraid of mouse and kill it giving poison. But the poet finds beauty in its claws and eye. Figure of speech. The poem begins and ends with alliteration. First line, slowly, silently, now the moon, and the last line of the poem, by silver reeds in a silver stream. The sound of S is repeated pleasingly. It adds musical effect to the poem. It creates rhythm in the poem. It also creates mood in the reader's mind. Special feature. The poem has 7 couplets. The word silver or silvery occurs at the last line of every couplet. It adds uniformity and rhythm to the poem. The poem is rich in visual imagery. The silver color expresses the beauty of the nature. Why I like the poem? I like this poem because the poet has successfully brought beautiful silvery images in front of our eyes. It gives great pleasure to mind. While reading, I feel I am standing in the moonlight under the open sky and look silvery. Kay, kashi vatli kavita? Don't forget to enjoy the moonlit nights. Bye. See you in next period.